पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल कधीही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी. हॅलो. आदरणीय व्यासपीठ, टीम RCC, सन्माननीय पालक आणि डॉक्टर बनण्याची जिद्द मनात घेऊन इथे बसलेले सगळे योद्धे आणि भावी डॉक्टर्स, तुम्हा सर्वांना तुम्हाला भाषण द्यावं किंवा काहीतरी डोस पाजावेत अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे खरं तर. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही जे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तरी इच्छा होत नाही किंवा त्या गोष्टी घडत नाही तुमच्या हातून. वयाचा इफेक्ट असेल किंवा तुम्ही त्या स्टेजमध्ये आहात आत्ता, म्हणून फक्त तुमच्याशी गप्पा मारायला आज मी इथे उभी आहे. काय करायला पाहिजे तुम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. मेन म्हणजे काय, अभ्यास करायला पाहिजे. आता अभ्यास करावाच लागणार आहे, पण का होत नाही, तुमच्या अडचणी आहेत. बरेचसे लोक बाहेर गावून इकडे राहायला आले असणार, त्यांना मेजर प्रॉब्लेम नांदेडमध्ये करमत नाही आहे. सेकंड, जेवायला चांगलं नाही आहे, बरोबर. पण खरं सांगते मित्रांनो, ह्या गोष्टी अगदी सेकंडरी आहेत. जेव्हा तुमची एक्झाम होईल आणि तुमचा रिझल्ट येईल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण पण येणार नाही की आपण असं काहीतरी स्ट्रगल केलं आहे किंवा आपल्याला कधी काळी जेवायला चांगलं मिळालं नाही आहे. कारण त्यानंतरचा जो यशाचा आनंद असतो तो एवढा मोठा असतो की आत्ताच्या ह्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक वाटायला लागतील. जर तुम्ही 2020 एक्झाम देणार असाल असं मी गृहीत धरलं नीटची, तर इथून बोटांवर मोजले तरी अगदी 9 महिने तुमच्याकडे आहेत. एखादं बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं 9 महिने, तेव्हा त्याला जन्म घेण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावा लागतो. आणि मी असं म्हणेन की हा जर 8-9 महिने तुम्ही स्ट्रगल केलात, तर तुमचा नवीन जन्मच होईल. तुमचं आयुष्य एवढं वेगळं असेल, त्यामुळे आजच्या टेम्पररी सुख किंवा आनंद, एंटरटेनमेंट, मज्जा ह्या गोष्टींना दूर सारा. कारण आपण जर आपल्या मनाचा विचार करत राहिलो तर मन हे फक्त टेम्पररी आनंद देतं, पण जर तुम्ही मेहनत आणि हार्डवर्क केली तर तुमचं पुढचं आयुष्य आनंदमय होऊन जाईल. त्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. सेकंड सांगेल, माझ्यासारखे बरेच लोक तुम्हाला येऊन सांगतील की मी असं केलं तसं केलं, मी काही टॉपर नाही आहे, 550 स्कोअर आहे माझा, मी ॲव्हरेज स्टुडंट आहे. आणि म्हणून कदाचित मी तुम्हाला सांगू शकेल, जे टॉपर्स आहेत ते तुम्हाला सांगतील की तुम्ही काय करायला पाहिजे, पण कदाचित मी तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही. खरं तर अभ्यास करा. जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला बसणारच नाही तोपर्यंत अभ्यास होणारच नाही आहे. तुम्ही फक्त विचार करत राहता, अभ्यास होत नाही आहे, मार्क्स कमी पडत आहेत, मन लागत नाही. अरे असतं काय मन? जोपर्यंत तुम्ही बसणार नाही अभ्यासाला, पुस्तक हातात घेणार नाही, वाचणार नाही, तोपर्यंत होणारच नाही आहे ते. जर तुम्हाला करायचं आहे तर त्याच्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार ना. कुठल्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. सेकंड थिंग, ज्या टेस्ट होतात त्याच्यात मार्क कमी पडल्यानंतर बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स जातो. पण तुम्हाला एक सांगते मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील तर स्वतःला लक्की समजा. जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील तर स्वतःला लक्की समजा, कारण देव अडचणी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते त्या अडचणींवर मात करण्याची. आणि ही पण गोष्ट लक्षात ठेवा की अपयश जेवढे जास्त असतील तेवढंच तुमचं शेवटचं यश हे मोठं असेल. त्याच्यामुळे घाबरून बिलकुल जाऊ नका. तुम्ही या स्टेजला आहात आत्ता मी तुम्हाला सांगते, सपोज मी असं गृहीत धरते की तुमची 0 स्टडी आहे, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यांचे स्पेलिंग सुद्धा येत नाहीत, तरी मी तुम्हाला 101% अश्युरन्स देते की तुम्ही आजपासून जर सुरू केली अभ्यासाची तयारी, जर तुम्ही सुरुवात केली, तर तुम्ही डेफिनेटली नीटमध्ये 720 2 वेळा घेऊ शकता, एवढा वेळ तुम्ही अभ्यास करू शकता. आत्ता तुम्ही ज्या स्टेजला आहात अगदी सगळेजण तुमच्या लेवलला आहेत, कुणीही कमी नाही, कुणीही जास्त नाही. तुम्ही आजपासून ठरवा, निश्चय करा, स्वतःचा स्वतः टाइम टेबल बनवा आणि त्याच्याप्रमाणे मेन वागा. बरेच लोक टाइम टेबल बनवतात, बऱ्याच लोकांचे दर आठवड्याला टाइम टेबल चेंज होतात,
बरोबर ना, पेपरवर असतात फक्त, कृतीतून येत नाहीत. तसं करू नका, एक तुमची स्ट्रॅटेजी ठरवा आणि कुणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका. मला बरेचसे लोक सांगायचे की सकाळी उठून अभ्यास कर, सकाळी उठून अभ्यास केल्याने जास्त लक्षात राहतं वगैरे. पण माझी ती टेंडन्सी होती, माझ्या फिजिकल फिटनेस असेल वगैरे, मला सकाळी उठायला जमायचं नाही, तर मी रात्री जागून अभ्यास करायचे. त्याच्यामुळे असं नेसेसरी बिलकुल नाही आहे की ज्यांनी कुणी तुम्हाला काही सांगितलं ते तुम्ही ब्लाइंडली फॉलो करावं. स्वतःला ओळखा, स्वतःला शोधा, स्वतःसाठी वेळ द्या की तुमच्यासाठी काय योग्य आहे, तुम्हाला काय सूट करतं, किंवा तुम्ही काय केल्याने तुमचे मार्क्स वाढू शकतील. आणि ते एकदा तुम्हाला सापडलं की तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकली आहे मित्रांनो. कारण असं म्हणतात की वेल प्लॅनिंग इज हाफ डन. त्याच्यामुळे तुम्ही एक डिसाईड करा की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे. ते जर तुम्ही केलं आहे तर यश फक्त तुमचं आणि फक्त तुमचंच आहे. शेवटी एवढंच सांगेन तुम्हाला की खचून जाऊ नका. तुम्हाला टीचर्स आहेत अवेलेबल. आणि मी असं नेहमी म्हणत आली आहे की नीट ही एक्झाम काही फक्त सिलॅबस, अभ्यास, परीक्षा, मार्क एवढ्यापुरती नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो इमोशनल क्वेश्चंट, आय क्यू तो असतो पण ई क्यू सुद्धा असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला नीटच्या एक्झामपर्यंत, जोपर्यंत तुमचा पेपर एक्झामिनरच्या हातात जात नाही, तोपर्यंत तुमची मेंटल स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी वेल मेंटेन पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याच लोकांचा खूप अभ्यास झालेला असतो आणि परीक्षेत एखादा प्रश्न येतो जो त्यांना सुटत नाही, तिथेच घाबरगुंडी उडते आणि काय करावं काही सुचत नाही. कॉन्फिडन्स जातो, घाम यायला लागतो, भीती वाटते. पण असं करू नका. जर एवढा कॉन्फिडन्स, जसं कृष्णाई म्हणाली की तिला कॉन्फिडन्स होता की जर तिला पेपर टफ गेला तर सगळ्यांना टफ जाणार, तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यामध्ये पाहिजे की तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही आला काहीच घाबरायचं कारण नाही. तो क्वेश्चन तुम्हाला आला नाही आहे म्हणजे तो क्वेश्चन कुणालाही आला नाही आहे. तेवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये डेव्हलप करा. आणि हे जे मी ई क्यूबद्दल बोलले याच्यासाठी टीचर्सला भेटत राहा. बरेच लोकं बाहेर गावाहून इकडे राहत असतील, त्यांना पॅरेंट जवळ नाहीत, तर त्यांचं सेकंड पॅरेंट म्हणेन मी टीचर्स आहेत. तुम्ही टीचर्सशी बोलत राहा आणि तुमच्या सुदैवाने म्हणेन खरं तर तुम्हाला खूप चांगले टीचर्स लाभलेत. आर सी सीबद्दल स्पेशल बोलायचं झालं तर जे टीचिंग फॅकल्टी आहे आणि डी एस पीची फॅकल्टी वेगळी आहे, म्हणून तुम्हाला असं कधीही अडचण येणार नाही की शिक्षकांकडून तुम्हाला वेळ मिळाला नाही. उलट नेहमी ते तुमच्या स्वागतासाठी तयार असतील. आणि मी स्पेशली सांगेन की खूप शिक्षक असतात जे फक्त क्लासरूम पुरते मर्यादित असतात, म्हणजे यायचं, शिकवायचं आणि जायचं एवढं काम आहे. पण आर सी सीच्या टीचर्सबद्दल, सगळ्या टीचर्सबद्दल असं बोलेन सर की तुम्ही जरी त्यांना रस्त्यावर भेटलात, बाहेर भेटलात, टॉकीज, पिक्चरच्या टॉकीजमध्ये जरी भेटलात, तरी ते तुमची तेवढ्याच आपुलकीने विचारपूस करतील की अभ्यास कसा चालू आहे काय. आणि जर तुम्हाला हे सगळे भेटत आहे, तुम्हाला अवेलेबल आहे, तर तुम्ही का नाही त्याचा उपयोग घेत. बरेच मुलं क्लासमध्ये येतात, शिकतात आणि थेट दुसऱ्याच दिवशी तोंड दाखवतात. अशाने काही होणार नाही. टीचरसोबत कनेक्ट डेव्हलप करा. खूप काही गोष्टी असतात, पॉझिटिव्ह एनर्जी असते. मी नेहमी म्हणत आली आहे की दुसऱ्यांचंही चांगलं हो असा विचार करा आणि आपलं त्याच्यापेक्षा चांगलं हो असा विचार करा. कारण जोपर्यंत निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात असतील यश मिळणार नाही. तुम्हाला स्वतःमध्ये ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी डेव्हलप करावी लागेल, तेव्हा यश तुमच्याकडे खेचून येईल. आणि आणखी एक सांगेन पेपर्सबद्दल, सगळे पेपर खूप सिरियसली द्या. सांगता येत नाही कुठला प्रश्न तुम्हाला फायनल नीटमध्ये आढळून येईल. त्याच्यामुळे सगळे पेपर, जणू काही तुमची नीटची फायनल एक्झाम आहे अशा पद्धतीने द्या. पेपर दोन तीन वेळा सोडवा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पेपर सोडवतो तिथे, पण काही काही क्वेश्चनसाठी आपल्याला वेळ लागतो. तर घरी येऊन तो पेपर एकदा रिसॉल्व करा की त्या क्वेश्चनसाठी वेगळी कुठली मेथड तुम्ही वापरू शकला असतात का, की ज्याच्याने तुम्हाला वेळ कमी लागला असता. बऱ्याच गोष्टी असतात, स्वतःच्या ट्रिक्स असतात, ज्या तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय डेव्हलप करता येणारच नाहीत. आणि मोटेगावकर सरांबद्दल खरंच सांगेन की मी म्हणत आली आहे की या क्लासमध्ये फक्त केमिस्ट्री नाही तर माणुसकी शिकवली जाते. मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगेन, मला एकही दिवस असा आठवत नाही की सर क्लासवर शिकवायला आले आणि सरांनी त्यांच्या आईवडिलांबद्दल काही बोलले नाही. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ह्या कुठे ना कुठे तुमच्यावर हे संस्कार नकळतपणे घडत जातात. आणि पुढे तर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर हे एक खूप सोशल फील्ड आहे. इकडे तुम्हाला आयसोलेट होऊन चालणार नाही. तुमच्यात ती माणुसकी असली पाहिजे, समाजाबद्दल जाणीव असली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही लोकांचे इलाज करू शकणार नाहीत. आणि हे संस्कार आर सी सीमध्ये खूप नकळतपणे आणि
हसत हसत तुमच्यावर केले जातात यापेक्षा मोठी गोष्ट मला तरी खरंच कुठली वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटतात याचा तुम्ही उपयोग घ्या. आणि खरंच मी खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की आज जे काही चेहरे मला इथे दिसत आहेत ते पुढच्या वर्षी नक्की आणि नक्की बॅनरवर दिसोत. थँक्यू सो मच, विश यू ऑल दी बेस्ट. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.